हिंद विस्वराज्य दिसताना लहानसेच पण तरी गेली अनेक वर्ष आक्रमकांनी आपल्या भूमीवर चालवलेल्या अत्याचाराला सडेतोड उत्तर होते हे हिंद विस्वराज्य. अन्यायाविरुद्ध अशा प्रकारे उघड उघड कधीही आवाज उठवला गेला नव्हता. पण आऊसाहेब शिवाजी महाराज आणि त्यांच्या सवंगड्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हा डाव मांडला. वडील दक्षिणेत विजापूरच्या नोकरीत आणि मुलाने महाराष्ट्रात केलेलं हे बंड, अशी नाजूक परिस्थिती. अशात विजापूरकर आणि शिवाजी महाराजांचा मनसुबा उधळून लावण्यासाठी फतेखानाची नेमणूक केली. आज समरांगण या मालिकेत हिंदवी स्वराज्याच्या या पहिल्या लढाईचा आपण मागोवा घेणार आहोत. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य नुकतेच कुठे आकार घेऊ पाहत होते. मावळातील काही किल्ले, महसुलाची ठाणी आणि काही भूभाग शिवाजी महाराजांनी आपल्या अंमलाखाली आणला. यातील बहुतांश भाग हा निजामशाहीच्या विभाजनाच्या वेळी मुघलांच्या वाटणीस गेलेला पण सध्या आदिलशहाच्या ताब्यात असणारा होता, तर काही भाग हा प्रत्यक्ष आदिलशहाच्याच मालकीचा होता. मुघलांच्या हिश्श्याचा भूभाग आपल्या ताब्यातून दुसऱ्याकडे जाणे हे आदिलशाहीला राजकीय दृष्ट्या जसे अडचणीचे होते, तसेच आपल्या ताब्यातील भूभाग आपल्या सरदाराच्या बंडखोर मुलाने ताब्यात घेणे हे नामुष्कीचेही होते. आपलेच एक मातब्बर सरदार शहाजीराजे भोसले यांचा मुलगा बंडखोरी करतो आणि त्याचे वडील राजनिष्ठा न दाखवता माझा मुलगा माझे ऐकत नाही अशी भूमिका घेतात, ही गोष्ट विजापूरच्या दरबाराला मानवण्यासारखी नव्हती. याच प्रकरणाचा दुसरा कंगोरा म्हणजे स्वतः शहाजीराजांनी आपल्या कारकिर्दीतील 12 वर्षांपेक्षा जास्त काळ कर्नाटकात घालवला होता. या 12 वर्षात त्यांनी पूर्वीच्या विजयनगर साम्राज्यातील हिंदू नायकांना आणि लहान लहान संस्थानिकांना आपलंसं करून घेतलं होतं. वरवर दिसताना ते जरी आदिलशहाचे मांडलिक असले तरी हे आदिलशहापेक्षा शहाजीराजांनाच जास्त मानत. एकीकडे कर्नाटकात वाढणारी शहाजीराजांची ताकद, दुसरीकडे त्यांच्या मुलाने म्हणजे शिवाजी महाराजांनी दख्खनेत मांडलेला स्वराज्याचा डाव, यावर जालिम उपाय म्हणून 1648 सुरुवातीला विजापूरचा वजीर मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी घोरपडे यांनी शहाजीराजांना कर्नाटकात दगलबाजीने अटक केली. या अटकेमागे शहाजीराजांच्या कर्नाटकातील वाढत्या प्रभावाला अटकाव करणे आणि शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या साधनेत व्यत्यय आणणे असा दुहेरी हेतू होता. शहाजीराजांचा संपूर्ण बंदोबस्त करण्याच्या हेतूने कर्नाटकात शहाजीराजांची जहागिरी सांभाळणारे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यावर फराद खान तर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांवर फतह खान यांची नेमणूक करण्यात आली. कैदेत पडलेले वडील आणि आपल्यावर चालून येणारे मातब्बर सरदार यांना घाबरून शहाजीराजांची ही दोन्ही मुले शरण येतील या गैरसमजातून ही मोहीम सुरू झाली. 1648 पावसाळा संपल्यावर फतेह खान ऑक्टोबर अखेरीस भीमा आणि नीरा ओलांडून जेजुरीजवळ असलेल्या बेलसरला पोचला. त्याचा पहिला इरादा सिंहगडावर हल्ला करण्याचा होता. शिवाजी महाराजांना त्यांच्या विरुद्ध उघडलेल्या या मोहिमेची कल्पना आधीच आल्याने स्वराज्यात नसलेला पुरंदर किल्ला त्यांनी सामंजस्याने मिळवून तेथूनच या मोहिमेस तोंड द्यायचं ठरवलं. गनिम आपल्या भूमीवर येऊन नासाडी करू नये म्हणून महाराजांनी घेतलेला हा एक सुज्ञ निर्णय होता. शिवरायांच्या या योजनेमुळे फतेखानाला बेलसरच्या उघड्या मैदानावरच आपला तळ ठोकावा लागला. सिंहगडावर हल्ला न करता त्याने शिवरायांनी नुकताच घेतलेला सुभानमंगळ जिंकून शिरवळचं ठाणं ताब्यात घ्यायचं ठरवलं. यामागे फतेखानाचे 3 हेतू होते. शिवाजी महाराजांचे लष्करी सामर्थ्य चाचपणे, पुरंदरावरून शिरवळ सुभानमंगळला होणारी रसद तोडणे आणि विजापूरहून अधिक कुमक मागवून पुरंदरावर सासवड आणि शिरवळहून दुहेरी आक्रमण करणे. मोहिमेच्या सुरुवातीलाच फतेखानाच्या बाळाजी हैबतराव नावाच्या सरदाराने पुरंदरावर असलेल्या मराठांच्या सैन्याकडून कोणताही अडथळा न होता शिरवळ गाठून सुभानमंगळचा भुईकोट जिंकून घेतला. हे शिरवळचं ठाणं जिंकून घेताना बाळाजी हैबतरावाला फारसा लष्करी प्रतिकार न झाल्याने एकूणच फतेखानाच्या मनात शिवरायांच्या लष्करी सामर्थ्याविषयी गैरसमज निर्माण झाला. शिरवळसारखे महत्वाचे ठाणे हातून गेले तरीही विचलित न होता शिवाजीराजे पुरंदरावर फतेखानाशी लढण्याची पुरेशी तयारी करत होते. शिवरायांजवळ त्यांच्या जीवाभावाची मंडळी जमा झाली होती. या जमावात गुंजण मावळचे शिळीमकर देशमुख, मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर देशमुख, हिरडस मावळचे बाजी बांदल देशमुख, कानत खोऱ्यातील बाबाजी झुंजारराव मरळ देशमुख, याशिवाय गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, शिवाजी इंगळे, कावजी मल्हार असे खंदेवीर जय्यत तयारीत होते. केवळ 18 वर्षाच्या शिवाजी महाराजांचे हे अतुलनीय धैर्य पाहून सर्वांचंच मनोधैर्य उंचावलं. या मोहिमेची सर्व सूत्र आपल्या हातात ठेवत
शिवाजी महाराजांनी कावजी मल्हार यांना शिरवळचं ठाणं जिंकून घेण्यासाठी रवाना केलं. कावजी मल्हारचे आडनाव बहुधा खासनीस असावे. हे बाजी पासलकर यांचे कारभारी असावेत. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, भिकाजी चोर, भैरोजी चोर यांच्या समवेत कावजी मल्हार पुरंदरावरून शिरवळवर चालून गेले. बाळाजी हैबतरावानेही प्रतिकार केला, पण मराठी सैन्याच्या तडाख्यासमोर त्याचा टिकाव लागला नाही. अखेर कावजी मल्हार यांनी बाळाजी हैबतरावास गाठून ठार केले आणि शिरवळ पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आले. मोठी लूट, किमती ऐवज घेऊन शिरवळचा योग्य बंदोबस्त लावून कावजी मल्हार आणि त्यांचे मावळे पुरंदरावर परतले. सुभानमंगळ मारून कावजी मल्हार पुरंदरावर पोचतो न पोचतो तो शिवरायांनी फौजेची एक तुकडी प्रत्यक्ष फतेखानाच्या तळावर म्हणजे बेलसरवर पाठवली. या तुकडीचे नेतृत्व महाराजांनी 60 वर्षाच्या अनुभवी बाजी पासलकरांकडे दिलं असावं. या तुकडीबरोबर कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे, कावजी मल्हार, बाजी बांदल आणि एक खाशी झेंड्याची तुकडीही दिली. या तुकडीचा घाला फतेखानाच्या तळावर पडला. रणधुमाळी माजली, हाहाकार उडाला. मराठे अचानक छापा मारतील याचा अंदाज न आलेली ही फौज पहिल्यांदी दणक्याने जरा विस्कळीतच झाली, पण लगेच सावरून विजापुरी फौज सज्ज झाली. विजापुरी फौजेचा तिखट प्रतिहल्ला आला. तो न सोसल्याने मराठा सैन्याला काढता पाय घ्यावा लागला. मराठ्यांचा जमाव फुटला. तिथे उठलेल्या रणकल्लोळात बाजी पासलकर आणि बांदलांचे सुमारे 250 लोक मारले गेले. पण विजापुरी फौज फक्त प्रतिहल्ला करून थांबली नाही, तर त्यांनी मराठ्यांचा पाठलाग सुरू केला. आता झेंड्याची तुकडी शत्रूच्या गराड्यात अडकली. आता झेंडा शत्रूच्या हाती पडून अब्रू जाणार इतक्यात बाजी जेध्यांनी झेंडा सावरला आणि आपल्या ताब्यात घेऊन पुरंदरावर सुखरूप आणला. सुभानमंगळ गमवलेला, पण खळत बेलसरच्या सपाटीवर मराठ्यांना माघार घ्यायला लावलेल्या फतेखानाचा आत्मविश्वास आता मात्र वाढला. त्यानेही वेळ न दवडता पुरंदरावर हल्ला चढवला. एरवी, हत्ती, घोडे, पालखीतून फिरणारे फतेखानाचे ऐशोरामी सरदार आता पुरंदराची अवघड चढण पायी चढत होते. शत्रू माऱ्याच्या टप्प्यात येईपर्यंत गडावरील तयारीचा अंदाजही शिवरायांनी फतेखानाला येऊ दिला नाही. माऱ्याच्या टप्प्यात येताच किल्ल्यावरून दगड धोंड्यांचा, पेटत्या पलित्यांचा आणि बाणांचा वर्षाव सुरू झाला. आमच्या सह्याद्रीच्या गोफणगुंड्याचा फटका कसा बसतो हे फतेखानाचे ऐशारामी लष्कर अनुभवत होते. त्यातून वाचलेल्या अशरफ खान, मिनाद शेख, रतन शेख, मताजी घाटगे, राजे निंबाळकर यांच्या विजापुरी सैन्यावर भैरोजी चोर, भीमाजी वाघ, गोदाजी जगताप यांची तुकडी तुटून पडली. अशरफ खान सिदोजींनी तर मिनाद शेख, रतन शेख यांना भैरोजी चोर यांनी रोखून धरले. या सगळ्यांचे नेतृत्व करणारा मुसे खान गोदाजी जगतापाने ठार केला. मोरक्या पडलेले विजापुरी सैन्य आता चारी दिशांनी पळत सुटले. या पळणाऱ्या सैन्याला खासा फतेखानही रोखू शकला नाही. अखेर फतेखानही विजापूरच्या दिशेने पळत सुटला. अशा रीतीने स्वराज्यावर आलेले पहिले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या परतवले. विजापुरी सैन्याची धुळधाण उडवून हिंदवी स्वराज्याची ही पहिली लढाई सह्याद्रीतल्या या वाघांनी जिंकली. तिकडे दक्षिणेत शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांनीही फरहाद खानाला धूळ चारली. आता शहाजीराजांच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त झाला, आनंदी आनंद झाला. धन्यवाद. आमचा हा प्रयत्न आपणास कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आपला मराठा हिस्ट्री हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवा. मित्रांनो, मराठा हिस्ट्रीबरोबरच आता आम्ही विरासत हा हिंदी आणि हिस्टिरिओग्राफी हा इंग्रजी चॅनल सुरू केला आहे. आपला दैदिप्यमान इतिहास केवळ मराठीमध्येच मर्यादित न ठेवता आपल्या गैर मराठी बांधवांना देखील तो समजावा हा आमचा यामागे हेतू आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स दिल्या आहेत, त्यावर क्लिक करा आणि मराठा हिस्ट्री चॅनलप्रमाणे ते दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. स्क्रीनवरती दिलेल्या सोशल हँडल्सवर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आम्हाला सपोर्ट करणारे आमचे पेट्रियन्स यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता आपल्या चॅनलची मेंबरशिपही सुरू करण्यात आली आहे. जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही आमचे मेंबर होऊ शकता, आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता. धन्यवाद.